पक्षाचे वरिष्ठ नेते तालुक्या तालुक्यात गटबाजी करत असल्यानं पक्ष खेळखेळा होत चालल्याचा आरोप पारनेरचे युवा नेते सुजित झावरे यांनी केला असून राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर त्यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवन येथे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पारनेर विधानसभा मतदारसंघातून सुजित झावरे, माधवराव लामखडे, प्रशांत गायकवाड आणि शिवसेनेतून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आलेले निलेश लंके यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. मात्र निलेश लंके यांच्या प्रवेशामुळे पारनेर तालुक्यातील समीकरणं बदलली आहेत. लंके यांनी आमदारकीच्या तिकीटाचा शब्द घेऊनच शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची चर्चा पारनेर तालुक्यामध्ये घडत आहे. त्यामुळे सुजित झावरे अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. आज त्यांची अस्वस्थता पक्षनिरीक्षकांसमोरच बाहेर पडली आणि त्यांनी थेट वरिष्ठ नेते गटबाजी करत असल्याचा आरोप मुलाखतीदरम्यान लावला. त्यामुळे पक्षनिरीक्षक आणि त्यांच्यामध्ये खडाजंगीही उडाली होती. पुढील काळात पक्षानं निष्ठावान लोकांना न्याय दिला नाही तर वेगळा विचार करण्याचा इशारा सुजित झावरे यांनी दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्यात महत्वाचं जी काही ही जी श्रेष्ठी मंडळी हीच खऱ्या अर्थानं गटबाजीला खतपाणी त्या त्या तालुक्यामध्ये घालतात असा माझा एक स्वतःचा मी काढलेला निष्कर्ष आहे. कारण मला ते जाणवलं ते शेवटी 15-20 वर्षापासून आम्ही कुठलीही अपेक्षा करत नाही. 10 वर्षापूर्वी माझ्याकडे जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद होतं. आज 2019 चालू आहे. आत्तापर्यंत मी पक्षाकडे एकाही पदाची मागणी केलेली नाही. आता नैतिकतेने अधिकार माझा असताना तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून कुणीतरी दुसरं कुणी येऊन त्या ठिकाणी तिकीट मागत असेल, तिकीट मागायचा अधिकार हा प्रत्येकाला. ज्यावेळेस कोणाला मध्ये प्रवेश दिला पक्षामध्ये मला त्यांच्याबद्दल काहीही माझं दुमत नाही. पक्षामध्ये प्रवेश देणं, पक्ष वाढवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु तो वाढवत असताना तुम्ही जुन्या लोकांना कमीत कमी विचारलं पाहिजे की बाबा आम्ही तुम्हाला यांना पक्षात घेतोय, तुमचं काय मत आहे. अजिबात नाही. पक्षामधली जी अंतर्गत जी असलेलं जे स्फोटक वातावरण आहे ते आज या निमित्तानं बाहेर पडलं आणि मी ते माझ्या भाषेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की निष्ठावानांना जर डावललं पक्षाने तर पुढच्या काळामध्ये आम्हाला देखील बरेचसे काही विचार वेगळे करावं लागतात. एकूणच महाराष्ट्रातील दिग्गज नेते राष्ट्रवादी सोडत असताना अशा प्रकारे वरिष्ठांकडून जर गटबाजी होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SNN मीडिया, अहमदनगर.